दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी रस्त्यावरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील सचिन पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास बुलेरो वाहन चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येत असलेल्या मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर 3 जण गंभीर जखमी होते। जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु धक्कादायक म्हणजे आता या जखमींपैकी एकाचा मृत्यू झालाय। बुलेरो वाहनातील मुकेश यादव, अमन यादव, कुसुमदेवी यादव तर मोटरसायकलवरील अनिल बोडके आणि राहुल बोडके यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर बुलेरो वाहनातील अब्बल यादव, विकास यादव, रामकिसन यादव हे गंभीर जखमी होते। आता यातील एका जखमीचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। अपघाताची माहिती दिंडोरी पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। या संदर्भात दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।